जिल्हा परिषद शाळा विजयनगर तामांठी सातारा येथील ग्रामीण भागातील शाळा सध्या त्याच्या अनेक अभिनव प्रयोग व तेथील प्रयोगशील शिक्षक बालाजी जाधव यांच्या कल्पकतेने शिक्षणात जे नाविन्यपूर्ण बाबी घडत आहेत त्यामुळे सध्या खूप चर्चेत आहे। 3 वर्षापूर्वी 10 पट संख्या असणाऱ्या शाळेत आज आजूबाजूच्या गावातून विद्यार्थी येऊ लागले आहेत व पटसंख्या वाढली असून बालाजी जाधव हे एकमेव शिक्षक 4 वर्गांना अध्यापन करतात, तरीही नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून अध्यापनाचे सर्वोत्तम कार्य ते करत आहेत व त्याचेच फलित म्हणून नुकताच बालाजी जाधव यांना लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर हा सन्मान भेटला व शाळेतील अभिनव उपक्रमामुळे महाराष्ट्राचे राज्यपाल मा भगतसिंग कोश्यारी साहेब यांनी चक्र राजभवन मुंबई येथे 10 विद्यार्थ्यांना निमंत्रण दिले व जाधव सर यांनी शिक्षण विभागाचे परवानगी घेऊन गोरगरीब मजूर पालकांची मुले चक्र राजभवनात नेऊन मा राज्यपाल साहेब यांच्याशी संवाद साधण्याची संधी सर्व विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली व मा राज्यपाल साहेब यांनी सुद्धा मुलाशी मनमोकळा संवाद साधून मुलांना भेटवस्तू सुद्धा दिल्या। एकूण भेटीत ओळख व प्रत्येक विद्यार्थी यांनी आपल्याला अभ्यासासोबत जे अनेकविध कौशल्य येतात त्याचे प्रात्यक्षिक दाखवले, जसे टॅबवरून गणित, इंग्रजी भाषा इत्यादीचे अध्ययन सराव कसा होतो हे दाखवले, टॅबवर पियानो वंदन करून दाखवले। विद्यार्थी सर्व सहजपणे वारली, चित्रकला, रेखाटन, घड्याळ निर्मिती, धनुर्विद्या या सर्व बाबी ग्रामीण भागातील मुलांनी भव्य अशा राजभवन मधील सभागृहात मा राज्यपाल साहेब यांना करून दाखवल्या। नग या गोष्टी का शिकल्या, कशा शिकल्या असे प्रश्न विचारले, विद्यार्थ्यांनी मनमोकळी उत्तर दिली। मुख्याध्यापक बालाजी जाधव यांनी 10 मिनिटे शाळेतील एकूण सर्व उपक्रमाचे लॅपटॉपद्वारे प्रोजेक्टरवर सादरीकरण केले। मा राज्यपालांनी खूप कौतुक करून प्रत्येक विद्यार्थ्यासोबत फोटो काढून विद्यार्थ्यांना आयुष्याची परीक्षा तुम्ही यशस्वी पास व्हाल त्यासाठी ही लेखणी मी तुम्हाला देत आहे असे उद्गार देत पेन भेट केले व विद्यार्थ्यांनी हाताने शाळेत तयार केलेली साबणे, वारली फ्रेम, स्टेथोस्कोप, घड्याळ अशा वस्तू भेट दिल्या। राजभवनाचा पूर्ण परिसर विद्यार्थ्यांना दाखवण्याच्या सूचना मा राज्यपाल यांनी त्यांच्या स्टाफला दिल्याने विद्यार्थ्यांना आणखी खूप आनंद झाला। बालाजी जाधव यांनी सांगितले की मला आतापर्यंत शेकडो पुरस्कार भेटले, मात्र माझ्या पुरस्कार किंवा सन्मान यापेक्षा आज माझ्या विद्यार्थ्यांना जी संधी, सन्मान व अनुभव भेटला तो सर्वोच्च आहे व सातत्याने काम करत राहिल्यास अशा संधी आपोआप मिळत राहतील। या कामात पूर्ण शिक्षण विभाग, पंचायत समिती मांड व जिल्हा परिषद सातारा याचे अनमोल सहकार्य लाभले, सोबत शाळा व्या समिती विजयनगर सर्वग्रामस्थ पालक यांचे सांगले लाभले।